भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनांचे नामफलक उरण नाका आणि पनवेल एसटी स्टँड येथे उभारण्यात आला आहे. या नामफलकांचे अनावरण भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील आणि पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते शनिवारी झाले. हा कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. उरण नाक्याजवळ जय भारतीय वंदे मातरम संघटनेच्या जय मल्हार मिनी डोर चालक मालक संघटनेचे नामफलक उभारण्यात आला आहे. या फलकाचे भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते तर पनवेल एसटी स्टँड जवळ संघटनेचे स्थानिक प्रकल्पग्रस्त सहा आसनी टॅक्सी चालक मालक संघटना आणि पनवेल माणगाव व महा टॅक्सी ओनर्स असोसिएशनच्या थांब्याच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांना पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, कामगार नेते रवी नाईक, पांडुरंग पाटील, रवींद्र कोरडे, नाका अध्यक्ष जनार्दन बडे, सेक्रेटरी गणेश पाटील, खजिनदार भगवान पाटील, नाका प्रमुख दिनेश पाटील, सदस्य राकेश बहिरा, जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, उपाध्यक्ष गणेश पाटील, खजिनदार सुहास घरत, सेक्रेटरी जयवंत शिर्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रवी नाईक यांनी सविस्तर 1-5 मिनिटांमध्ये सर्व गोष्टी सगळं सांगितले. माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपल्यावर किंवा या शहरासाठी छोट्या छोट्या गोष्टी ज्या लागत असतात त्यासाठी नेहमी लक्ष देत असतात. स्वतःचा अमूल्य वेळ देऊन ते त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम सतत या शहरासाठी त्यांचं चाललेलं असतं. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम हा नाक्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि याचा उपयोग नागरिकांसाठी चांगल्या प्रकारे होईल आणि लोकांची चांगली सेवा आपण कराल अशी एक लोकांना आपल्यालासुद्धा विनंती करेल. आणि हा नाका चांगल्या पद्धतीने चालेल, लोकांच्या अडचणी खरोखर दूर होतील. आज पाऊस असेल, थंडी असेल, ऊन असेल, त्यासाठी लोकांची सेवा सतत तुम्ही करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नितीनभाई पाटीलांनी आम्हाला बोलवलं त्या कार्यक्रमासाठी, यासाठी तुम्हाला धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो.